काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मलकापूरची अजूनही शंभरच्या वर भरारी मलकापुरात एकशे तेरा जण ऍक्टिव्ह काले कोयनावासात अटकेतही रुग्णसंख्या जास्तच आरोग्य प्रशासन व ग्रामस्थांच्या समन्वयाने कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न काले प्राथमिक का आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अठरा गावांपैकी मलकापूर अजूनही कोरोनाचे हॉटस्पॉट असून मलकापुरात सध्या एकशे तेरा ऍक्टिव्ह रुग्ण आहेत काले प्राथमिक का आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अठरा गावांमधील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या पुढील प्रमाणे काले सत्तावीस चपनेमाळा तीन जुजारवाडी एक भैरवनाथ नगर एक दोंडेवाडी एक नांदलापूर आठ जकिनवाडी पाच कोयनावसाद बारा आटके बारा जाधवमाळा एक नारायणवाडी चार कालेटेक चार मलकापूर एकशे तेरा अशी रुग्णसंख्या आहे तर संजयनगर पेटनांदगाव नांदगाव नांदगाव पवारवाडी मुनावळे या गावांमध्ये एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाही या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार हजार आठशे एकसष्ट एकूण बाधित असून आज मी तिला एकशे ब्याण्णव ॲक्टिव्ह रुग्ण आहेत त्यापैकी एकशे चाळीस होम आयसोलेशन एकोणपन्नास हॉस्पिटल व तीन सी सी सीमध्ये मध्ये उपचारार्थ आहेत आजपर्यंत एकशे सदुसष्ट जणांचे मृत्यू झाले आहेत कोरोना कोरोनाला रोखण्यासाठी काले प्राथमिक का आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र यादव डॉक्टर कोराडे डॉक्टर तबस्सुम कागदी आरोग्य सेविका मनीषा देवकांत उषा शिळके यांच्यासह अंगणवाडी सेविका आशा सेविका वैद्यकीय कर्मचारी पथक गावागावात जाऊन आरोग्य तपासणी करणे लसीकरण करणे निर्जंतुकीकरण करणे विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांवर निर्बंध घालणे आदी कामकाज करीत आहेत त्यांना सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक तलाटी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहेत गावागावातील ग्रामस्थांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी विनामास्क विनाकारण फिरू नये प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ राजेंद्र यादव यांनी केले आहे एसपीओनेट्यू साठी सुनील परीट कराड